नमस्कार, मी निर्मला ढोके। निर्मलाज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी हिरवा वाला वाटाणा आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे। त्यासाठी मी एक वाटाणा वाटीभर वाटाणा घेतला, एक मोठा बटाटा घेतला, तो सोलून अशा फोडी करून घेतल्या, एक छोटा टोमॅटो घेतला आणि दोन छोटे कांदे घेतले। आणखीन आपल्याला कोथिंबीर, आलं, लसूण, दोन तीन हिरव्या मिरच्या आणि हा कच्चा खोबऱ्याचा किस आहे थोडा, हा घेतला आहे। मी हे सगळ्या वस्तू पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेणार आहे। सर्वात आधी आपण भाजीला तेल टाकून घेऊ। तेल तापलं आहे, आपण जिरे घातले, एक तमालपत्र टाकूया, कांदा टाकून घेऊ, हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। आपला कांदा परतत आलेला आहे। आता टोमॅटो टाकून घेऊ, टोमॅटो थोडासा मऊ करून घेऊ आपण याच्यात। आपला टोमॅटो जरासा मऊ झाला, आता हे वाटण टाकून घेऊया, हे चांगलं परतून घेऊ आपण, छान तेलात परतून घ्यायचं। आपल्याला मीडियम गॅसवर तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। वाटणातला पूर्ण कच्चेपणा आपल्याला काढून टाकायचा आहे। पाहू शकता आपण। आता आपण गॅस बारीक केला, त्यात एक चमचा लाल तिखट घालू, एक चमचा हा घरगुती मसाला आहे तो घालायचा आहे आणि पाव चमचा हळद आणि पुन्हा छान परतून घ्यायचं आहे। बारीक गॅसवर हे छान असं आपल्याला आणखीन परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर। आपला हा मसाला छान परतून झाला, पाहू शकता आपण, हे पहा। आता आपण याच्यात बटाटे घालून घेऊ। वाटाणा हा धुवून ठेवला होता, हा पण घालून घेते आणि छान आपण आता हे मिक्स करून घेऊ। छान आता आपण हे परतून घेऊया असं। आता आपण साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते टाकून घेऊया। आपल्याला ही रसा भाजी करायची आहे, त्यामुळे मी पाणी थोडं जास्त घालणार। चवीनुसार आपण मीठ घालू। मीडियम गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचे आहे। आपण आता झाकण ठेवूया आणि 10 मिनटं आपण ही भाजी छान मीडियम गॅसवर शिजून घेऊ। आता आपण झाकण उघडून पाहूया। बटाटा शिजला का? हे पहा, आपली भाजी ही तयार झाली। आपण वरून किचन किंग मसाला घालू, छान चव येते। एक चमचा घातलेला आहे किचन किंग मसाला,
आपली भाजी खाण्यासाठी ही तयार झालेली आहे। अशी ही आपली वाटाणे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आपण आता ही खायला घेऊ शकतो। आपण मी शेवटी किचन किंग मसाला टाकून थोड़ी चव वाढवण्यासाठी तयार केलेली आहे। आपण पाहुणे वगैरे आले तर अशी भाजी हिरवा वाटाणा बटाटा आता थंडीच्या दिवसात भरपूर येतो मार्केटला, तर घेऊन तयार करा आणि पाहुण्यांना खाऊ घाला। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, कमेंट पण करा।